हॅलो गाईज, मी तुमची होस्ट योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आज आपण माय इंग्लिश बुक 7 म्हणजे इयत्ता 7वीच्या पुस्तकातील 1.3 हा चॅप्टर बघणार आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण थोडासा सुरुवातीचा भाग बघितला, आता शेवटचा भाग बघूया. तर चला सुरुवात करू आपल्या व्हिडिओला. आत्तापर्यंतच्या गोष्टीमध्ये काय झालेलं आहे, दोन मुली आहेत, एक अकुलका आणि मलाशा. अकुलका थोडीशी मोठी आहे, मलाशा लहान आहे. अकुलका आणि मलाशाने अकुलकाच्या ड्रेसवरती घाणीचं पाणी, त्या पडलमधलं टपक्यामधलं पाणी उडवलं, त्यामुळे अकुलका तिच्या पाठीमागे धावत सुटली तिला मारण्यासाठी. हे तिच्या आईच्या लक्षात आलं अकुलकाच्या, तर अकुलकाच्या आईने मलाशाला पकडलं. तोपर्यंत मलाशाची आई बाहेर आली आणि तिने आपल्या शेजारणीच्या अंगावरती ओरडायला सुरुवात केली की तू माझ्या मुलीला का मारतेस. आता पुढची गोष्ट वाचूया. वन वर्ड ब्रॉच बॅक अनदर अँड जे विमेन बिगॅन टू क्वारल. लागोपाठ शब्द बोलले जात होते. वन वर्ड ब्रॉड बॅक अनदर म्हणजे एक शब्द मलाशाच्या आईने उच्चारला तर पुढचा शब्द अकुलकाची आई बोलत होती, पुन्हा परत मलाशाची आई बोलत होती, पुन्हा अकुलकाची आई बोलत होती असा अर्थ होतो. अँड द विमेन बिगॅन टू क्वारल आणि दोघींमध्ये भांडण झुंपलं. द मेन टू रॅन आउट अँड अ बिग क्राऊड गॅदर इन द स्ट्रीट. माणसंसुद्धा घराच्या बाहेर पळत आली आणि खूप माणसं रस्त्यावरती गोळा झाले. ऑल वर क्राईंग अँड नो बडी कुड हिअर हिज नेबर. ऑल वर क्राईंग, इथे क्राईंग म्हणजे खरोखरचं रडणं असं नाही, आपण जोरजोराने बोलतो तरसुद्धा क्राईंग असं म्हणतात. तर इथे सगळीजणं तशी बोलत होती, जोरजोराने बोलत होती आणि आपल्या शेजारच्याचं काय म्हणणं आहे ते कोणीच ऐकून घेत नव्हतं. सतत फक्त बोललं जात होतं, कोणी कोणाचं काहीही ऐकून घेत नव्हतं. दे स्कोल्डेड अँड कर्स इच अदर. वन मॅन गेव अनदर मॅन अ पुश अँड अ फाईट हॅड बिगन वेन अकुलकास ग्रँडमदर केम आउट. दे स्कोल्डेड अँड कर्स इच अदर. स्कोल्डेड म्हणजे जोरजोराने ओरडत होते एकमेकांच्या अंगावरती. अँड कर्स म्हणजे ते अपशब्द बोलणे, वाईट शब्द बोलणे ते एकमेकांना देत होते, अपशब्द बोलत होते. वन मॅन गेव अनदर मॅन अ पुश. एका माणसाने दुसऱ्या माणसाला ढकललं. अँड अ फाईट हॅड बिगन आणि मारामारी सुरू झाली. वेन अकुलकास ग्रँडमदर केम आउट आणि त्याच वेळेला अकुलकाची आजी आली. शी स्टेप इन द मिडस्ट ऑफ द पिजन्स अँड बिगॅन टू टॉक टू देम. शी स्टेप इन द मिडस्ट, मिडस्ट म्हणजे मध्यवर्ती उभी राहून स्टेप केली. तिने पुढे येऊन त्यांच्यामध्ये येऊन ती काय करत होती, कोणाच्या मध्ये येऊन, ऑफ द पिजन्स. इथे पिजन्सचा अर्थ होतो गरीब शेतकरी किंवा गरीब माणसं. तर हिची काही होती माणसं, ती की फार रिच वगैरे नव्हती, गरीब होती. तर सगळ्यांच्या मध्ये येऊन अकुलकाची ग्रँडमदर काय करत होती, अँड बिगॅन टू टॉक टू देम, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. व्हॉट आर यू डूइंग डिअर वन्स, कन्सिडर द हॉलिडे. ती म्हणाली, व्हॉट आर यू डूइंग डिअर वन्स, प्रिय जणांनो तुम्ही काय करत आहात, कन्सिडर द हॉलिडे. आज मजेत घालवायचा दिवस आहे किंवा आत्ताची वेळ कशी आहे, तर आराम करायची वेळ आहे. कन्सिडर द हॉलिडे, आराम करण्याचा दिवस आहे. दिस इज अ टाईम फॉर रिजॉइसिंग, आनंद व्यक्त करण्याचा, मजा करायचा दिवस आहे, मजा करायची ही वेळ आहे. अँड सी व्हॉट सीन यू आर डूइंग आणि बघा तुम्ही कोणत्या प्रकारचं पाप करत आहात.
They paid no attention to the old woman and almost knocked her off her feet. They paid no attention to the old woman. त्या मोठ्या बाईच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. Paid no attention, लक्ष दिलं नाही. And almost knocked her off her feet. आणि जवळजवळ सगळेजणं आता लाताबुक्क्यांनी एकमेकांना पुश करायचं, एकमेकांना ढकलायचं, एकमेकांच्या हातापायावरती मारायचं हे प्रकार करायला सुरुवात केलेली होती. She would never have stopped them if it had not been for Akulka and Malasha. She would never have stopped them. ती त्यांना थांबवू शकत नव्हती. If it had not been for Akulka and Malasha. आता हे सगळं अकुलका आणि मलाशासाठी चालू होतं का? While the woman exchanged words, Akulka wiped off her dress and went back to the puddle in the lake. त्यावेळेला काय झालं बघा. While the women exchanged words, ज्यावेळेला विमेन ज्या होत्या म्हणजे मलाशाची आई आणि अकुलकाची आई एकमेकांना बोलत होत्या, एकमेकींशी बोलत होत्या, एकमेकींशी भांडण करत होत्या, त्यावेळेला काय झालं. अकुलका वाईप हर ड्रेस. अकुलका गेली आणि तिने आपला ड्रेस पुसून काढला. वाईप करणं म्हणजे पुसणं. जी त्याच्यावरती काही माती लागलेली होती किंवा जे काही शिंतोडे उडालेले होते पाण्याचे ते तिने पुसून काढले. अँड वेन बॅक टू द पडल इन द लेन. लेनमध्ये जे काही डबकं होतं तिथे ती पुन्हा परत आली. शी पिक अप अ पीबल अँड बिगॅन टू स्क्रॅच द ग्राउंड सो ॲज टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट. तिने काय काम केलं बघा. तिने शी पिक अप अ पीबल. पीबल म्हणजे गारगोटी किंवा असा दगड जो आकाराने गोल होता असा दगड तिने उचलला. बिगॅन टू स्क्रॅच द ग्राउंड. ग्राउंड जे आहे जी जमीन आहे ती तिने खरडवायला सुरुवात केली, स्क्रॅच करायला सुरुवात केली, त्याच्यावरती ओरखडे उडवायला सुरुवात केली. सो ॲज टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट. कशासाठी केलं तिने, तर पाणी जे होतं स्ट्रीटवरती रस्त्यावरती ते बाहेर निघून जावं म्हणून तिने तिकडची जमीन खरडवायला सुरुवात केली. वाईल शी वॉज क्रॅशिंग मलाशा केम अप अँड बिगॅन टू हेल्प हर. तिने जेव्हा स्क्रॅच करायला सुरुवात केली, जमीन खरडवायला सुरुवात केली, मलाशा केम अप, तिथपर्यंत मलाशा आली. अँड बिगॅन टू हेल्प हर आणि तिने तिला मदत करायला सुरुवात केली. शी पिक अप अ चीप अँड वाईडन द रेल. तिने तिला पिबल नाही मिळालं, तिला चीप मिळालं म्हणजे चौकोनी तुकडा मिळाला तो तिने उचलला आणि ती जिकडे खरडवत होती तिथेच ती आणखीन खरडवायला तिने सुरुवात केली की जेणेकरून लवकर लवकर पाणी त्या पडलमधून बाहेर पडून जावं. आता पेज नंबर 14 बघूया. The peasants had begun to fight just as the water went down the reel toward the place where the old woman was trying to separate the men. The peasants had begun to fight. त्यांची मारामारी चालूच होती. Just as the water went down the reel toward the place. त्याच वेळेला पाणी जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोचलं. वेअर द ओल्ड वुमन वॉज ट्राईंग टू सेपरेट द मेन. त्या ठिकाणी पोचलं जिथे ही दोन माणसं भांडण करत होती आणि ती जी मोठ्या वयाची बाई आहे ती त्यांना एकमेकांपासून लांब करण्याचा प्रयत्न करत होती. द गर्ल्स रॅन वन फ्रॉम वन साईड ऑफ द रील द अदर फ्रॉम द अदर साईड. द गर्ल्स रॅन त्या पळत पळत आल्या. कुठे? वन फ्रॉम वन साईड ऑफ द रील. ते जे त्यांनी खरवडून तो रील जो तयार केला तो छोटासा जो ओघळ तयार केला होता तिथे त्या आल्या.
एक काय केलं, एक एका साईडला उभी राहिली, द अदर फ्रॉम द अदर साईड, आणि दुसरी दुसऱ्या बाजूला उभी राहिली. लुकआउट मलाशा, लुकआउट, बघ बघ मलाशा, शाउटेड अकुलका. अकुलका जोरांनी ओरडली, अकुलका तिला सांगत होती. मलाशा वॉन्टेड टू से समथिंग हरसेल्फ बट कुड नॉट स्पीक फॉर लाफ्टर. मलाशा वॉन्टेड टू से समथिंग, मलाशाला काहीतरी बोलायचं होतं, बट कुड नॉट स्पीक फॉर लाफ्टर, पण तिला एवढं हसू येत होतं की तिला काही बोलताच येत नव्हतं. द गर्ल्स वर रनिंग अँड लाफिंग ॲट अ चिप विच वॉज बॉबिंग अप अँड डाऊन द रिफ. द गर्ल्स वर रनिंग अँड लाफिंग, त्या पळत पळत आल्या, त्या त्याच्याबरोबर त्या हसतसुद्धा होत्या. काय झालेलं होतं? चिप विच वॉज बॉबिंग अप अँड डाऊन, बॉबिंग म्हणजे पाण्यामध्ये ती पडली चिप, आणि काय झालं, त्या पाण्याबरोबर ती हेलकावेग घेत अशी 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 अप अँड डाऊन हेलकावेग घेत पुढे जात होती, आणि त्या चिपकडे बघून ह्या दोघी काय करत होत्या, हसत होत्या. दे रॅन आफ्टर, सॉरी, दे रॅन स्ट्रेट इन टू द क्राऊड ऑफ द पिजन्स. त्या कुठपर्यंत पळत आल्या, जिथे हे सगळी लोक गर्दी करून उभे होते तिथे त्या आल्या. द ओल्ड वुमन सॉ देम अँड सेड टू द पिजन्स, त्या मोठ्या वयाच्या बाईंनी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्या सगळ्या मोठ्या माणसांना, त्या गरीब शेतकऱ्यांना त्या म्हणाल्या, शेम ऑन यू बिफोर गॉड मेन, यू सॉरी, शेम ऑन यू बिफोर गॉड मेन, हे माणसांनो जरा लाज बाळगा, देवाने तुम्हाला अक्कल दिली आहे, देवाने तुम्हाला सगळं दिलं आहे, देवाने तुम्हाला मोठं केलं आहे, तरी पण जरा लाज बाळगा. यू हॅव स्टार्टेड फायटिंग ऑन अकाउंट ऑफ दीज टू गर्ल्स अँड दे हॅव लॉंग ॲगो फॉरगॉटन इट. यू हॅव स्टार्टेड फायटिंग, तुम्ही मारामारी सुरू केली. कुणामुळे? ऑन अकाउंट ऑफ दीज टू गर्ल्स, या दोघींच्यामुळे तुमच्यामध्ये मारामारी सुरू झाली. अँड दे हॅव लॉंग ॲगो फॉरगॉटन इट, आणि त्या ते विसरूनसुद्धा गेलेल्या आहेत की आमच्यामुळे मारामारी झाली, आम्ही एकमेकींच्या अंगावरती पाणी उडवलं, मग आम्ही एकमेकींच्या पाठीमागे धावत सुटलो, आमच्यामुळे भांडण झालं, हे सगळं त्या विसरलेल्या आहेत. द डिअर चिल्ड्रन हॅव बीन प्लेईंग नाईसली टुगेदर, बघा त्या दोन्ही मुली मस्तपैकी छानपैकी एकमेकींबरोबर खेळत आहे. दे आर वाईसर दॅन यू, ते तुमच्यापेक्षा जास्त शहाण्या आहेत. द मेन लुक ॲट द गर्ल्स अँड दे फेल्ट अशेम, द मेन लुक ॲट द गर्ल्स, त्या सगळ्या लोकांनी त्याच्यामुळे त्या मुलींकडे पाहिलं, जेव्हा ती मोठी बाई त्यांना सांगत होत्या, बघा त्या दोघी तर खेळत आहेत आणि तुम्ही उगाचच भांडताय, मग त्यांनी त्या माणसांनी त्या मुलींकडे पाहिलं अँड दे फेल्ट अशेम, आणि मग त्यांना स्वतःवरतीच लाज वाटली. देन दे लाफ ॲट डेमसेल्स अँड स्कॅटर टू देअर फार्म्स, देन दे लाफ ॲट डेमसेल्स, ते स्वतःवरतीच हसायला लागले की अरे बापरे, आपण या मुलींच्यामुळे भांडायला उगाचच लागलो, त्यांचं तर भांडण संपलं सुद्धा आणि आपण उगाचच आपले भांडतो. अँड स्कॅटर टू देअर फार्म्स, आणि आपापल्या घरी निघून गेले, आपापल्या फार्मजवळ निघून गेले, आपापल्या रस्त्यावरती निघून गेले. बघा खाली त्या ऑथरचं नाव लिहिलेलं आहे, काउंट लिओ एन टॉलस्टॉय, आणि ॲडॅप्टेड फ्रॉम अ ट्रान्सलेशन बाय लिओ विनर, हे त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये लिहिलेलं होतं, आणि मग पुन्हा परत हे जे कोणी आहेत लिओ विनर ह्यांनी हे ट्रान्सलेशन इन इंग्लिश केलेलं आहे, आणि तीच गोष्ट आत्ता आपण वाचलेली आहे. चला मित्रांनो, आपला हा 1.3 द लिटिल गर्ल्स आर वाईसर दॅन ओल्ड पीपल हा पूर्ण झालेला आहे. मुलांनो, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू, बाय बाय.